पनवेल येथील कापड बाजारात पूनम ज्वेलर्स हे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दुकान सुरू करण्यात आले आहे। बासू आदक आणि सोपा आदक यांनी हे ज्वेलर शॉप सुरू केलं असून या पूनम ज्वेलर्सचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी आणि माजी नगरसेविका नीता माळी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले। यावेळी भाजपचे पनवेल शहर भटके विमुक्त अध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, पनवेल शहर महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष नीता मंजुळे, तपसू खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। श्री वासुदेव यांनी खास प्रेमाने मला आणि माझी नगरसेविका धडाडीचे आमचे म्हणजे तोप गोळा बोलला ते चालेल असे नीता माळी मॅडम यांच्या आमच्या दोघांच्या हातून त्यांनी उद्घाटन करून घेतला, त्याबद्दल मी पहिले त्यांचा जाहीर आभार मानतो। यांच्या ह्या दुकानाला खूप चांगली साथ मिळो, चांगला बिझनेस मिळो का आमचे पाय लागले तर आमच्या शुभेच्छा भरून भरून आम्ही त्यांना आज देतो आहे। आम्ही सगळ्यांच्या वतीने मी यांना शुभेच्छा देतो आणि या दुकानाची भरभराटो यांच्याकडनं लोकांचं पण चांगली सेवा घडो अशी एक देवाची इच्छा करतो। आम्हाला बोलवल्याबद्दल परत मनापासून आभार मानतो, थांबतो, जय हिंद, जय महाराज।